ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल बघूयाचे. तर याचे बघा एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, अन अनबायस कॉइन इज टॉस 6 टाइम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड. फर्स्ट एक्झाम्पल आहे गेटिंग अ हेड. अ हेड मीन्स ओनली वन हेड्स. सेकंड, एक्झॅक्टली 4 हेड्स. अँड थर्ड एक्झाम्पल, लेस दॅन 2 हेड्स. तर आधी आपण याचे मिनिंग घेऊया. अ हेड, अ हेड म्हणजे काय? तर एकच हेड. एक्झॅक्टली 4 हेड्स म्हणजे 4 हेड्स आणि लेस दॅन 2. लेस दॅन 2, मोर दॅन 2. बघा, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला विचारलं एक्झॅक्टली 2, तर आपण काय फाईंड करणार? बरोबर 2 प्रोबॅबिलिटी. ज्यावेळेस आपल्याला विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 2, तर आपण काय फाईंड करणार? लेस दॅन म्हणजे 2 कमी. ठीक आहे, मग काय काय नाही 2 कमी? प्रायोरिटी आपण स्टार्ट करतो 0 पासून. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. ज्यावेळेस आपल्याला विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2, तर मोर दॅन 2 म्हणजे काय? 2 जास्त. 2 जास्त म्हणजे काय? 2 येणार का त्याच्यामध्ये? मोर दॅन म्हणजे 2 येणार नाही. 3, 4, 5 अप टू एन, जेवढे येणार तिथं. मग एन जर 100 असेल तर ते पॉसिबल आहे का? असं 100 फाईंड करणार का? तर नाही. मग त्या केसमध्ये मी काय करणार? समेशन पी आय किती असतं आपल्या प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये? आपण जेव्हा डेफिनेशन बघितली त्यावेळेस समेशन पी आय किती असतं, प्रायोरिटी सम किती असते? 1. मग मी काय करणार? 1 याच्या आधीचे प्रोबॅबिलिटीज कुठल्या कुठल्या आहेत? 0, 1 आणि 2 ह्या तिघांची फाईंड करणार. 1 मायनस केलं तर उरलेली सगळी 3 एनपर्यंतची असणार. ज्या केसमध्ये एन मोठा असेल त्या केसमध्ये. त्याच्यानंतर थर्ड पॉसिबिलिटीज बघा काय काय विचारू शकता त्याच्यामध्ये. हे दल त्याच्यानंतर ॲटलीस्ट टू प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट 2 म्हणजे काय? कमीत कमी 2. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी कोणाची फाईंड करायची आहे? कमीत कमी 2. मग कमीत कमी 2 म्हणजे काय? त्याच्यापेक्षा जास्ती पण चालतील. म्हणजे प्रोबॅबिलिटी फाईंड करणार आपण 2 चालेल, 3 चालेल, ॲटलीस्ट आहे म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त एन. मग सेम मगासारखंच, हे जर पॉसिबल नसेल तर काय करायचं? ह्याच्या आधीचे नंबर्स कुठले कुठले आहेत? 0 आणि 1 त्याची प्रोबॅबिलिटी फाईंड करणार आणि 1 मायनस करणार. ठीक आहे, लक्षात आलं? ॲटलीस्ट 2. त्याच्यानंतर अजून एक आहे ॲटमोस्ट 2. ॲटमोस्टचं मिनिंग काय? जास्तीत जास्त 2 जास्त नको. त्याच्यापेक्षा कमी चालतील पण त्याच्यावरती नको. मग ॲटमोस्ट 2 आपण काय घेणार? पी ऑफ 0, पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. म्हणजे हे मी फॉर एक्झाम्पल 2 हा नंबर घेतला म्हणजे तो एक्झॅक्टली 3 असेल, एक्झॅक्टली 1 असेल, कळलं का? हा 2 आपण फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे तर काही असेल. मग त्या पद्धतीने चेंजेस करत जायचं. म्हणजे ह्या 5 केस लक्षात आल्या? एक्झॅक्टली, लेस दॅन, मोर दॅन, ॲटलीस्ट आणि ॲटमोस्ट. मग याच्यावरती आता आपल्याला एक्झाम्पल्स बघूया. अनबायस कॉइन इज टॉस 6 म्हणजे एन किती येतं? पहिला काय काय लिहून घेणार? एन पी क्यू आर हे जे दिलेले आहेत ते कॉईनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे काय असणार आहे? फॉर कॉईन, कॉईनसाठी पी किती असतो? सक्सेस हाफ. मग ऑब्विसली क्यू पण किती असणार आहे? हाफ, कारण पी प्लस क्यू किती असतं? 1. मग हे 0.5, क्यू पण 0.5. किती कॉईन टॉस केले? अनबायस कॉईन्स मीन्स अ फेअर कॉईन, म्हणजे एक साईडला हेड एक साईडला टेल टॉस केलं की हेड किंवा टेल ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक आउटकम आपल्याला मिळणारच. त्याला म्हणतो आपण अनबायस कॉईन. ओके, नेक्स्ट एन किती टाइम्स 6? एन किती आहे? 6. आता आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय फाईंड करायचं आपल्याला? आर किती आहे? अ हेड. अ हेड म्हणजे काय? एकच हेड. प्रोबॅबिलिटी कोणाची फाईंड करायची आहे? एक हेडची. ठीक आहे, मग बघा आर किती आहे? 1. आपला फॉर्म्युला काय? पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर इंटू, इथं कंपल्सरी इंटू टाका कॅल्सियम यूज करताना, पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. मग आर किती आहे आपल्याला? प्रोबॅबिलिटी अ हेड एक एन सी आर इंटू हाफ रेस टू आर इंटू क्यू हाफ रेस टू 6 - 1. ठीक आहे, आता कॅल्सी बघा कसं यूज करणार आहे आपण. तर कॅल्सीमध्ये 6
त्याच्यानंतर शिफ्ट आणि डिव्हिजन साईन प्रेस करा. डिव्हिजन साईनच्या वरती काय आहे? एन सी आर. त्यामुळे शिफ्ट आणि डिव्हिजन एलो मध्ये आहे. एलो मध्ये असलेले फंक्शन कसे यूज करणार आपण? शिफ्ट आणि ते जे काय असेल फंक्शन ते फंक्शन आपण प्रेस करणार. ठीक आहे, शिफ्ट नंतर शिफ्ट आणि डिव्हिजन साईन प्रेस केलं आपण. त्याच्यानंतर सिक्स सी वन. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपल्सरी इंटू साईन हाफ रेस टू वन, हाफ रेस टू वन इंटू हाफ रेस टू सिक्स मायनस वन. बघा आन्सर किती येतं, 3/32. पॉईंटमध्ये फाईंड करणार असतं, पॉईंटमध्ये फाईंड करा 0.09375. ठीक आहे, म्हणजे 8 झालं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड. सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला, एक्झॅक्टली फोर हेड्स, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली फोर, म्हणजे आर किती? फोर. आर इज इक्वल टू फोर. टाकायच्या फॉर्म्युलामध्ये मग एन एन सिक्स एन फिक्स असणार आहे. एका एक्झाम्पलसाठी एन सी फोर इंटू पी रेस टू फोर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर, दॅट इज सिक्स मायनस फोर. टाका कॅल्सीमध्ये. आता पुन्हा सिक्स सी टू, सिक्स सी टू डिव्हिजन साईन प्रेस करा, हाफ रेस टू फोर इंटू हाफ रेस टू सिक्स मायनस फोर म्हणजे टू, 15/64. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलेलं आहे. थर्ड क्वेश्चन काय विचारलेलं आहे, लेस दॅन टू हेड्स, प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन टू हेड्स. आता लेस दॅन म्हणजे काय काय? टू पेक्षा कमी, म्हणजे पी ऑफ झिरो प्लस पी ऑफ वन. मग इथं आरची व्हॅल्यू किती घ्यायची? झिरो. आणि इथे आरची व्हॅल्यू वन. फॉर्म्युला तोच, एन सी आर सिक्स सी आर, आर किती आहे? झिरो. हाफ रेस टू झिरो इंटू हाफ रेस टू सिक्स मायनस झिरो, हे कोणा झालं? याच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर प्लस पुन्हा याच्यासाठी सिक्स सी वन इंटू हाफ रेस टू वन इंटू हाफ रेस टू सिक्स मायनस वन. ठीक आहे, लक्षात आलं हे. आता याची व्हॅल्यू काढा, सिक्स सी झिरो हाफ रेस टू झिरो इंटू हाफ रेस टू सिक्स मायनस झिरो म्हणजे सिक्स, 1/64 प्लस सिक्स सी वन इंटू हाफ रेस टू वन इंटू हाफ रेस टू सिक्स मायनस वन म्हणजे 5, 3/32 ॲड करा हे प्लस, तर याचा आन्सर तर 7/64 व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, लक्षात आलं हे कसं केलं आपण? पी ऑफ झिरोची व्हॅल्यू फाईंड केली प्लस पी ऑफ वन आणि दोघांची मग प्रोबॅबिलिटीचे ॲडिशन. प्रोबॅबिलिटीचं आन्सर हे नेहमी 0 आणि 1 याच्यामध्ये असतं. कमीत कमी आन्सर किती असणार त्याचं? 0. आणि जास्तीत जास्त आन्सर 1 असणार आहे. 1 जर ग्रेटर येत असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं आहे, कारण समेशन ऑफ पी आयज सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती आहे? 1 आहे. त्याच्यामध्ये 1 आन्सर ग्रेटर येणार नाही. ठीक आहे, जसं 100 पेपर असेल तर 100 वरती मार्क्स पडतील का? नाही ना, त्याच्या आतच असणार आहे. जास्तीत जास्त 100 पडणार. 101 पडलेत, 102 पडलेत असं कधी रिझल्ट येईल का? नाही. तर सेम तसंच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये पी आय किती असणार आहे? पी आयची सम 1 असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी किती येऊ शकते? 1 आणि कमीत कमी 0. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, अ पर्सन फायर 10 शॉट्स ॲट टार्गेट, द प्रोबॅबिलिटी दॅट एनी शॉट हिट द टार्गेट इज. बघा प्रोबॅबिलिटी काय दिलेली आहे आपल्याला गिवनमध्ये. आपल्याला बघा काय दिलेलं आहे, गिवन दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ टार्गेट म्हणजे सक्सेस किती दिलेलं आहे? 3/5. मग लगेच क्यू काढून घ्यायचा. क्यूचा फॉर्म्युला आहे 1 - p 1 - 3/5, दॅट इज 2/5. पी काढून घेतला, क्यू काढून घेतला, एन आपल्याला 10 दिलेलेच आहेत. आणि क्वेश्चन काय विचारलेलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट इज हिट एक्झॅक्टली 5 times, म्हणजे आर किती दिलेलं आहे? 5. म्हणजे क्वेश्चनमधलं आधी काय काय शोधून घ्यायचं? एन पी. मग लगेच क्यू फाईंड करायचा. क्यूचा फॉर्म्युला आहे 1 -
पी, ठीक है। मग क्यू फाइंड केल्यानंतर आर म्हणजे काय, क्वेश्चन, तुम्हाला जो क्वेश्चन विचारले ती व्हॅल्यू कोणाची असते, आर ची असते। मग ह्या चार गोष्टी तुम्हाला मिळाल्या की तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व करू शकताय। आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली फाईव्ह, ठीक आहे, एक्झॅक्टली फाईव्ह टाइम्स ची, जे पी ऑफ फाईव्ह फाइंड करायचं आहे मला, आर इज इक्वल फाईव्ह एन सी फाईव्ह इंटू पी। मग हा फॉर्म्युला काय आहे आपला, एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर, ठीक आहे। माझ्यामध्ये एन ची व्हॅल्यू किती, टेन, आर ची व्हॅल्यू फाईव्ह, पी किती आहे, थ्री बाय फाईव्ह रेस टू आर आहे फाईव्ह इंटू क्यू टू बाय फाईव्ह इंटू एन आहे टेन मायनस फाईव्ह, ठीक आहे। काढा हे कॅल्सीमध्ये, आताच कॅल्सी शिकवलेला तुम्हाला, टेन शेप डिव्हिजन साईन टेन सी फाईव्ह इंटू थ्री डिवायडेड बाय फाईव्ह रेस टू फाईव्ह इंटू टू डिवायडेड बाय फाईव्ह रेस टू टेन मायनस फाईव्ह किती, फाईव्ह, ओके। आन्सर आहे 0.2007, ओके। हे झालं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली फाईव्ह, ही इज द टार्गेट, ठीक आहे। म्हणजे त्या 10 5 काय होणार आहे, हिट होणारच आहे, त्याची प्रोबॅबिलिटी आहे। मग अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकता, जिथं एक्झॅक्टली फाईव्ह विचारले त्याच्याऐवजी एक्झॅक्टली 2, एक्झॅक्टली 8 असं क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, ओके, ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता, 10% ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट मॅन्युफॅक्चर बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह। बघा 10% ऑफ म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पी कुठल्या फॉर्ममध्ये दिले आहे, परसेंटेज फॉर्म। आता 10% म्हणजे काय, 100 of 10, ओके, 10 / 100 दॅट इज 10%, विच इज इक्वल टू 0.1 or 10, ठीक आहे। झालं 10% पी मिळाला, क्यू इज गिवन बाय फॉर्म्युला 1 - p 1 - 0.1 विच इज इक्वल टू 0.9, ठीक आहे। पी आहे क्यू आहे, इफ 12 कॉम्पोनंट्स आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम दॅट इज एन इज इक्वल टू 12, पी क्यू एन। आता त्याला काय क्वेश्चन आर, ठीक आहे, आर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलीस्ट 2, ठीक आहे। आरची व्हॅल्यू काय तुमची, ॲटलीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह, म्हणजे ह्या 12 कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह असलेली प्रोबॅबिलिटी आपल्याला फाईंड करायची आहे। मग अशीच आपण फॉर्म्युला बघितला, बघा प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट 2 डिफेक्टिव्ह, ॲटलीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह, म्हणजे कमीत कमी 2, म्हणजे 2, 3, 4 असं कुठेपर्यंत येणार, 12, कारण एन किती आपला 12, अप टू एन, बरोबर 12, मग हे पॉसिबल आहे का, आहे, पण वेळ जाणार, ओके। मग या केसमध्ये काय करणार मी, 1 - p of 2 च्या आधीचे नंबर कुठले आहेत, 0 and 1, ठीक आहे, लक्षात येतं आहे। सपोज इथं मला असं विचारलं असतं ॲटलीस्ट 10, तर 10, 11, 12 हे पॉसिबल होतं आणि लगेच फाईंड आउट पण करता आलं असतं। त्यामुळे मी काय केलं, आता ह्याच्या 2 आधीचे नंबर कुठले, ॲटलीस्टला त्या नंबरच्या आधीच्या नंबरची प्रायोरिटी फाईंड करायची, त्याची सम करायची आणि मग ती 1 मायनस करायचं, ठीक आहे। बघा आता टाका फॉर्म्युलामध्ये, पी ऑफ आर काय आपला फॉर्म्युला, वी हॅव फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पी ऑफ आर इज गिवन बाय पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर, 1 - p of 0, 12 c 0, पी किती आहे, 0.1 raised to 0, 0.9 raised to 12 - 0, 12, प्लस 12 c 1, 0.1 raised to 1, 0.9 raised to 12 - 1, म्हणजे किती, 11। काढा ही व्हॅल्यू कॅल्सीवरती, 1 - p of 0, 12 shift c 0 इंटू 0.1 raised to 0 इंटू 0.9 raised to 12 प्लस 12 c 1 इंटू 0.1 raised to 1 इंटू 0.9 raised to 11,
किती आला 0.,, हे दोघांचे ऍडिशन 6590। आता 1 मधून मायनस करा ती 1 मायनस 0.3409 म्हणजे 10। ठीक आहे, हे झालं त्याचं आन्सर, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह। लक्षात आलं हे आन्सर? ठीक आहे, काय केलं आपण? प्रोबॅबिलिटी 0 फाईंड केलं, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 फाईंड केलं, ह्या दोघांची ॲडिशन केली आणि 1 मधून मायनस केलं। ठीक आहे, ॲटलीस्ट आहे। आता नेक्स्ट बघा एक्झाम्पल, ऑन अन ॲव्हरेज 3 of 10 इलेक्ट्रिक कॉम्पोनंट इन पॅकेट आर डिफेक्टिव्ह। जसं इथे 100% होतं तसं होतं 10 मधले 3 डिफेक्टिव्ह आहेत, म्हणजे 0.3। मग क्यू काय येणार? 1 मायनस 0.3 म्हणजे 0.7। ठीक आहे, ऑन अन ॲव्हरेज 3 of 10 इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स इन अ पॅकेट आर डिफेक्टिव्ह, 10 मधले 3 डिफेक्टिव्ह म्हणजे प्रोबॅबिलिटी आली 0.3। इफ एन 4 ॲटम्स आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम, दॅट इज n=4, अँड टेस्टेड, वॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट क्वेश्चन बघा, नॉट मोर दॅन 1। प्रोबॅबिलिटी आर काय सांगितलं आहे? नॉट मोर दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा जास्त नाही, म्हणजे आरचे व्हॅल्यूज काय काय येणार? 0 आणि 1। नॉट मोर दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा जास्त नाही, मोर दॅन नाही आहे। क्वेश्चन नीट रीड करा। ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी काय काय फाईंड करणार आपण? प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मोर दॅन 1 आहे, म्हणजे p of 0 + p of 1। सेम फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला लिहून घ्यायचं एकदा, NCR p raised to r इथे इंटू q raised to n minus r, p of 0, n किती आहे? 4c0 इंटू 0.3 raised to 0, 0.7 raised to 4 प्लस 4c1, 0.3 raised to 1, 0.7 raised to 4 मायनस 1 म्हणजे किती येणार? 3। काढा कॅल्सीवरती 4 सिंगल व्हॅल्यू जरी काढली तरी चालेल, 4c0 इंटू 0.3 raised to 0 इंटू 0.7 raised to 4 ही व्हॅल्यू किती आली? कॅल्सी 4 डिजिटला फिक्स करा म्हणजे सगळ्यांचे आन्सर सेम येतील, प्लस 4c1 इंटू 0.3 raised to 1 इंटू 0.7 raised to 3, 0.4116। ठीक आहे, ॲडिशन करा, 0.2401 प्लस 0.4602 विच इज इक्वल टू 0.6517। ठीक आहे, लक्षात आलं हे काय क्वेश्चन आहे? तर प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मोर दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा जास्त नको, म्हणून आपण काय केलं? 0 आणि नॉट मोर दॅन 1 म्हणजे काय? 1 पेक्षा जास्त नको म्हणजे 1 पेक्षा 1 चालेल आणि त्यापेक्षा कमी, मग 1 त्याच्यापेक्षा कमी म्हणजे काय? 0 आणि 1ची प्रोबॅबिलिटी आपण फाईंड केली। ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द प्रोबॅबिलिटी दॅट अ बॉम्ब इज ड्रॉप फ्रॉम अ प्लेन विल बी स्ट्राईक द टार्गेट इज 1/5। प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 1/5, क्यू येणार 1 - p, 1/5 मीन्स 4/5। ओके, इफ 6 दॅट इज n=6, 6 बॉम्ब्स आर ड्रॉप, फाइंड द प्रोबॅबिलिटी। दोन क्वेश्चन विचारलेत, एक्झॅक्टली 2 दॅट इज r=2। ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 2 विल बी ते लिहा पूर्ण, दॅट इज p of 2 आपल्याला फाईंड करायचं आहे। फॉर्म्युला इथे मी एकदाच लिहिते कॉमन, p of r = nCr × p raised to r × q raised to n minus r। ठीक आहे, 6c2 × 1/5 raised to 2 × 4/5 raised to 6 - 2 n minus r ही झाली प्रोबॅबिलिटी कोणाची? एक्झॅक्टली 2, 6c2 × 1/5 raised to 2 × 4/5 raised to
फोर पॉइंट मध्ये आंसर है 0.2458, ठीक है, एक्जैक्टली टू. नेक्स्ट क्वेश्चन, एटलीस्ट टू. सेकेंड क्वेश्चन का है प्रोबेबिलिटी ऑफ एटलीस्ट टू विल बी स्ट्राइक द टारगेट. मग ऍटलीस्ट टू म्हणजे काय, टू थ्री फोर फाय सिक्स अप टू एन किती आहे, सिक्स पर्यंत. म्हणजे टू टू सिक्स करू शकतो आपण, टू प्लस थ्री प्लस फोर फाय सिक्स. आता एवढी सगळ्या प्रोडक्ट डिफाईन करण्यापेक्षा आम्ही टूच्या आधीचे नंबर किती आहेत, पी ऑफ झिरो आणि पी ऑफ वन, या दोघांचे प्रोडक्ट डिफाईन करून पी वनमधून मायनस करणार आहे. ठीक आहे, आता इथं टू चित्र ऑलरेडी आपण फाईन केलेलीच आहे, सॉरी टू नकोच आहे ना आपल्याला. बघा, पी ऑफ झिरो सिक्स सी झिरो वन बाय फाईव्ह रेस टू झिरो फोर बाय फाईव्ह रेस टू सिक्स, सिक्स सी वन वन बाय फाईव्ह रेस टू वन फोर बाय फाईव्ह रेस टू फाईव, सिक्स मायनस वन म्हणजे फाईव्ह. डायरेक्ट दोघांची ॲडिशन करते, बघा सिक्स सी झिरो इंटू वन बाय फाईव्ह रेस टू झिरो इंटू फोर बाय फाईव्ह रेस टू सिक्स प्लस सिक्स सी वन इंटू वन बाय फाईव्ह रेस टू वन इंटू फोर अपॉन फाईव्ह रेस टू फाईव्ह, 0.6554. ठीक आहे, वनमधून मायनस करा, वन मायनस 0.6554 इज इक्वल टू 0.3446. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलीस्ट टू बॉम्ब स्ट्राईक द टार्गेट. ठीक आहे, ही झाली त्याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल बघा, इफ द चान्स दॅट आउट ऑफ 10 टेलिफोन लाईन्स वन ऑफ द लाईन इज बिझी ॲट एनी इन्स्टंट इज 0.2. ठीक आहे, जे एन दिलेलं आहे आपल्याला 10 आणि प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 0.2, मग क्यूची व्हॅल्यू किती येणार, 1 मायनस 0.2 विच इज इक्वल टू 0.8. आपल्याला काय सांगितलं फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द चान्स दॅट, चान्स मीन्स प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट फाईव्ह लाईन्स आर बिझी. ठीक आहे, आपला पहिला फॉर्म्युला येते पी ऑफ आर एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. मग फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, फाईव्ह लाईन्स आर, प्रोबॅबिलिटी ऑफ फाईव्ह लाईन्स आर बिझी विच इज इक्वल टू पी ऑफ फाईव्ह, आर इक्वल टू फाईव्ह एन सी फाईव्ह इंटू पी दॅट इज 0.2 रेस टू फाईव्ह इंटू 0.8 रेस टू फाईव्ह. 10 C 5 into 0.2 raised to 5 into 0.8 raised to 5. ठीक आहे, इंटू जर नाही टाकलं तर कॅल्सीमध्ये एरर येईल, 0.0264. दिस इज द प्रोबॅबिलिटी दॅट फाईव्ह लाईन्स आर बिझी. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, मोस्ट प्रोबॅबल नंबर ऑफ बिझी लाईन्स, द मोस्ट प्रोबॅबल नंबर. बघा, मोस्ट प्रोबॅबल नंबर म्हणजेच काय असतं, द मोस्ट प्रोबॅबल नंबर इज इक्वल टू मीन आणि मीनचा फॉर्म्युला आहे आपला एन पी. ठीक आहे, मी मगाशी तुम्हाला दोन फॉर्म्युले लिहून द्यायचे राहिले, तर फर्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या, मीन इज इक्वल टू एन पी. ठीक आहे, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दॅट इज सिग्मा इज इक्वल टू रूट ऑफ एन पी क्यू. मग व्हेरियन्स काय असणार आहे, सिग्मा स्क्वेअर, दॅट इज व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्हेरियन्स इज इक्वल टू एन पी क्यू सिग्मा स्क्वेअर. ठीक आहे, हे स्टॅकमध्ये झालेलं आहे, तर याचे फॉर्म्युला काय, मीन एन पी सिग्माचा स्क्वेअर आहे, सिग्मा स्क्वेअर मीन्स व्हेरियन्स एन पी क्यू स्टँडर्ड डेव्हिएशन रूट ऑफ एन पी क्यू. मग मीन इज द मोस्ट प्रोबेबल नंबर. ओके, मग एन किती आहे, 10 इंटू 0.2 दॅट इज मोस्ट प्रोबेबल नंबर. काय आला, मीन काय आहे 2, आणि त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाईन करायला सांगितले, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस नंबर दॅट इज पी ऑफ 2. पी ऑफ 2 इज इक्वल टू एन
सी टू इंटू 0.2 रेस टू 2 इंटू 0.8 रेस टू 10 माइनस 2 म्हणजे 8 एन माइनस आर ठीक आहे 10 सी टू इंटू 0.2 रेस टू 2 इंटू 0.8 रेस टू 8 ठीक आहे 0.3020 दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ओके लक्षात आलं हे मोस्ट प्रॉबॅबल नंबर विचारला तर काय फाईंड करायचं मीन आणि प्रॉबॅबिलिटी कशी फाईंड करायची लक्षात आलं ना ॲटलीस्ट ठीक आहे लेस दॅन एक्झॅक्टली म्हणजे त्या नंबरचीच ठीक आहे आता याच्यामध्ये ॲटमोस्ट वगैरे नाही आहे पण ॲटलीस्टची आपण प्रॉबॅबिलिटी फाईंड केलेली आहे ॲटलीस्ट म्हणजे काय करायचं त्या नंबरच्या आधीची प्रॉबॅबिलिटी फाईंड करायची त्याची सम करायची आणि 1 मधून मायनस करायची ओके थँक्यू